भाजपचे माजी नगरसेवक रवी गायकवाड यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत घरचा आहेर दिला. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचे सर्वत्र तीव्र पडसाद उमटले असून सर्वत्र त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. दरम्यान सोलापुरात देखील या वक्तव्याचे सर्वत्र जोरदार पडसाद उमटले. अनेकांनी या वक्तव्याचा निषेध केला. दरम्यान भाजपाचे माजी नगरसेवक रवी गायकवाड यांनी देखील चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याचा शेलक्या शब्दात निषेध व्यक्त करत त्यांना घरचा आहेर दिला. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याचा भाजपाच्या माजी नगरसेवकानंच निषेध केल्यानं आणि घरचा आहेर दिल्यानं भाजपात खळबळ उडाली आहे. काही दिवसापूर्वी चंद्रकांत पाटील यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा फुले व भाऊराव पाटील यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यावर गैताल वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केले, त्यानिमित्तानं चंद्रकांत पाटलाच्या तोंडावर कान खाऊन 3 वेळा पचा पचा थुकून त्याचा जाहीर निषेध करतो.